चिखली शहरात आमदारांच्या पक्ष प्रवेशावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेला उधाण आले आहे. प्रत्येक चौकात चौकात फक्त हीच चर्चा की काँग्रेसचे आमदार भाजपच्या वाटेवर भाजप पक्षातील पदाधिकारी व तळागाळातील कार्यकर्ते यामुळे चिंतित आहे. चिखली म्हणजे बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखली जाते. मागील 1 ते 1.5 महिन्यात फक्त हीच अफवा आहे की काँग्रेसचे आमदार भाजपात प्रवेश करणार. भारतीय जनता पार्टीच्या पडतीच्या काळात पण पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष प्रेम तत्व निष्ठेवर कायम होते. भारतीय जनता पक्षाचे दिल्ली ते गल्ली पर्यंत एक हाती सत्ता आहे. यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यात सदैव जीवाचे रान करून पक्षासाठी काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलून जर पक्षात नौके प्रवेक्षित झालेल्यांनी वर्चस्व स्थापन करू नये, यामुळे सर्वसाधारण कार्यकर्ते नाराज होतील. अशा नेत्यांचा पक्षात प्रवेश होऊ देणार नाही. याकरता चिखली शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बैठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. आज चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व सदस्य योगेश भू राजपूत, विशाल भू यांनी इथे एक दिवसीय सत्याग्रहाला सुरुवात केली. याचं कारण असं, 2-3 दिवसापासून आपल्या चिखली विधानसभेमध्ये एक चर्चेला उधाण आलं आहे की विरोधी पक्षाचे आमदार हे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. आज तळागाळातील कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी स्वतःचा वेळ वाया घालून आपल्या रक्ताचं पाणी करून हा पक्ष वाढवला आहे आणि पक्षाला आज पूर्ण राज्यभरामध्ये सत्ता आलेली आहे. विरोधी पक्षाचे आमदार असतील हे पक्षामध्ये नसताना सुद्धा लोकांनी आपल्याला सत्ता दिली, यासाठी की आपल्या पक्षाचे तत्व याच्याशी लोकांनी सांगड घातली. आणि आज चिखली मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे नेते बऱ्याच दिवसापासून सरकारच्या योजना असतील सर्व ज्या ज्या लाभार्थ्यापर्यंत आपल्या सरकारचं कार्य पोचत आहे आणि प्रामाणिकपणे काम करत आहे. आज जर दुसऱ्या पक्षातील उमेदवार येऊन आपल्या पक्षामध्ये पक्षाची दावेदारी करत असेल किंवा पक्षप्रवेश होत असेल तर तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या मनावर जो आघात होणार आहे हा भरून निघणार आहे. कारण पक्षवाढीसाठी कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक मानला जातो आणि आज त्याच पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनाविरुद्ध जर काम होत असेल तर पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील. जो आमदार आपल्या पक्षामध्ये येत आहे तो पक्षाच्या तत्वाशी एकनिष्ठ आहे का याचा विचार पक्षश्रेष्ठीने करावा आणि त्याचं येण्याचं कारणही बघितलं पाहिजे की मतदारसंघामध्ये आज भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथे निवडून येणार आहे अशी चर्चा जोरदार सुरू आहे आणि आपला पराभव होणार आहे आणि या पराभवाच्या भीतीपोटी तो आपला पक्ष बदलत आहे.